नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या काही शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जी काही स्कॉलरशिप असते त्या स्कॉलरशिप साठी ऑनलाइन फॉर्म फिलअप चालू झालेला आहे. तर कुठल्या कुठल्या शिष्यवृत्त्या त्या ठिकाणी असतात आणि कुठल्या कुठल्या कॅटेगरीचे विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर ज्या काही 5 शिष्यवृत्त्या आहेत त्या सर्व 5 शिष्यवृत्त्यांची डिटेल माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. या ठिकाणी पहिली जी काही शिष्यवृत्ती योजना आहे ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना आहे. दुसरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना आहे. तिसरी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आहे. आणि चौथी महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आहे. तसेच पाचवी जी काही आहे ती स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना आहे. अशा ज्या काही 5 शिष्यवृत्ती योजना आहेत त्यांची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पहिली जी काही शिष्यवृत्ती योजना आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना, ही जी काही शिष्यवृत्ती योजना आहे ती फक्त मुलींसाठी आहे. या शिष्यवृत्तीमध्ये या ठिकाणी प्रत्येक विद्यालयातील पदवीच्या 10 मुलींना आणि पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या 5 मुलींना या ठिकाणी गुणवत्तेनुसार 5,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जातं. यासाठी काही अटी आहेत. पहिली अट जी काही आहे त्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी 2,50,000 रुपयापेक्षा कमी असलं पाहिजे. तसंच मागच्या वर्षी त्यांना कमीत कमी 50% गुण असले पाहिजेत. मागच्या वर्षीची जी काही एक्झाम त्यांनी दिलेली आहे त्यासाठी त्यांना 50% गुण आवश्यक आहे. त्या ठिकाणी नियमितपणे त्यांनी पुढल्या इयत्तेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला असावा. त्यानंतर 75% जी काही हजेरी आहे ती अनिवार्य आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या शिष्यवृत्ती योजनेसाठी अप्लाय करू शकता. दुसरी जी काही योजना आहे ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना आहे. ही जी काही योजना आहे ती या ठिकाणी पदवीतील 20 विद्यार्थी आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे 10 विद्यार्थी यांना या ठिकाणी गुणवत्तेनुसार या ठिकाणी 3,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जातं. याही ठिकाणी त्या ठिकाणी 2,50,000 रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तसेच मागील परीक्षेत या ठिकाणी कमीत कमी 65% गुण असले पाहिजेत. या ठिकाणी 75% उपस्थिती सुद्धा या ठिकाणी अनिवार्य आहे. तिसरी जी काही योजना आहे ती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आहे. या शिष्यवृत्ती योजनेत या ठिकाणी ही फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी योजना आहे. या ठिकाणी गुणवत्तेनुसार या ठिकाणी जी काही शिष्यवृत्ती आहे ती दिली जाते. या ठिकाणी कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखेतील विद्यार्थ्यांसाठी योजना आहे. कला वाणिज्य या दोन शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 6,000 रुपये आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 10,000 रुपये पदवीच्या मुलांना दिले जातात. तर पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे काही मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी कला आणि वाणिज्यसाठी 8,000 रुपये तसेच विज्ञान विभागातले जे काही मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी 16,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जातं. या ठिकाणी 770 विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएशन साठी निवड केली जाते. तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन साठी या ठिकाणी 300 विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि या 300 आणि 750 या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्थसहाय्य दिले जाते. याही ठिकाणी या ठिकाणी 75% उपस्थिती अनिवार्य आहे. महात्मा पुढची जी काही योजना आहे ती महात्मा ज्योतिराव फुले विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आहे. या शिष्यवृत्ती योजनेत या ठिकाणी याही शिष्यवृत्ती योजनेत त्या ठिकाणी कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी 6,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जातं. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी 4,000 रुपये जास्त, त्यामुळे 10,000 रुपये या ठिकाणी दिले जातात. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही विद्यार्थी आहेत त्यांना 8,000 रुपये कला आणि वाणिज्य शाखेतील तसेच विज्ञान शाखेतील पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शाखेतील मुलांना या ठिकाणी 16,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जातं. त्यानंतर शेवटची जी काही योजना आहे ती स्वामी विवेकानंद विद्यार्थी अर्थसहाय्य योजना आहे. या योजनेत त्या ठिकाणी पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त आणि आपत्तीग्रस्त भागातील जी काही मुलं आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी ही योजना राबवली जाते. पुणे विभागातील बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त भागातील असतात. या ठिकाणी कला वाणिज्य विज्ञान शाखेतील या ठिकाणी 8,000 विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड केली जाते. या ठिकाणी 1,000 रुपये अर्थसहाय्य त्या सर्वांना दिलं जातं. या ठिकाणी 32,000 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी काही कॉमन गोष्टी आहेत त्या प्रत्येक शिष्यवृत्तीसाठी. या ठिकाणी शेवटची जी काही तारीख आहे ती 11/2/2022 त्या ठिकाणी तारीख आहे. ह्या तारखेपर्यंत आपले जे काही फॉर्म आहेत ते आपण या ठिकाणी भरायचे आहेत आणि त्या ठिकाणी कॉलेजमध्ये जमा करायचे आहे. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट ध्यानात घ्या, या ठिकाणी जर या शिष्यवृत्तीसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर या योजनेत फॉर्म भरल्यास त्या ठिकाणी तुम्हाला जी काही गव्हर्नमेंट मार्फत शिष्यवृत्ती भेटते त्या शिष्यवृत्तीचा लाभ त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकत नाही. 75% या ठिकाणी उपस्थिती तुमची अनिवार्य आहे. तुम्ही जर एक्सटर्नल असाल तर त्या ठिकाणी तुम्ही ही शिष्यवृत्ती या ठिकाणी भरू शकत नाही. त्या ठिकाणी विद्यार्थी जो काही आहे तो कुठेही कामाला त्या ठिकाणी नसला पाहिजे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केलेले असावे. या ठिकाणी कुठल्या वेबसाईटवरून तुम्ही फॉर्म भरायचा आहे
या ठिकाणी तुम्ही पाहू शकता http://bucd.ac.in scholarship application /login.aspx या ठिकाणी ही जी काही वेबसाइट आहे त्या वेबसाइटच्या माध्यमातून वेबसाइट वरून त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर काही महत्त्वाचे कागदपत्रे आहेत, त्या कागदपत्रे या ठिकाणी फॉर्म फिलअप करताना तुम्हाला लागणार आहेत. या ठिकाणी खाली कागदपत्रे दिलेली आहेत, या ठिकाणी चार कागदपत्रे त्यांनी दिलेली आहेत. विद्यार्थ्यांचं मागील लगतच्या या ठिकाणी अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची त्या ठिकाणी साक्षांकित प्रत म्हणजे मागील वर्षाची जी काही तुमची रिझल्ट आहे तो रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदाराने दिलेला दाखला या ठिकाणी तहसील मधून सेतूतून जो ठिकाणी जो दाखला या ठिकाणी उत्पन्नाचा आपल्याला भेटतो तो सुद्धा या ठिकाणी अनिवार्य आहे. त्यानंतर जातीचा दाखला या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या जातीचे असतात तर त्या ठिकाणी त्यांच्यासाठी ही योजना आहे तर त्या ठिकाणी जातीचा दाखला सुद्धा तुम्हाला अनिवार्य आहे. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेच्या बचत खात्याच्या पासबुकची झेरॉक्स या ठिकाणी महाराष्ट्र बँक असेल, सेंट्रल बँक असेल, SBI असेल या ठिकाणी या राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्सची प्रत ही या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. या ठिकाणी सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ही PDF या ठिकाणी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे, तिथून त्या ठिकाणी तुम्ही ते डाउनलोड करू शकता. या ठिकाणी सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे, कुठल्या कुठल्या विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर ही जी काही स्कॉलरशिप आहे ती या ठिकाणी 19 तारखेपासून भरायला चालू झालेली आहे. पण या ठिकाणी आपण पाहतोय ती विद्यापीठाच्या साईटला या ठिकाणी भरण्यासाठी काही प्रॉब्लेम येत आहे. लवकरच तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीकडून क्लिअर होईल आणि तुम्ही जी काही फॉर्म फिलअप आहे ती फॉर्म फिलअप तुम्ही चालू करू शकता. नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि नक्कीच याचा फायदा सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी करून घ्यावा. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.